दसरा मेळाव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक लाईव्ह पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी शिवसैनिकांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं. राजकारणातील समाजकारणातील एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व की ज्याने मागच्या जयसिंगपूर नगर शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर नगरपालिका असेल पुरंदवाड नगरपालिकेचं माजी नगराध्यक्ष पद होते त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा त्याच त्यांच्या वहिनी तिथे नगराध्यक्ष होत्या. त्याचबरोबर सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष राहिलेले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवा दलाचे महाराष्ट्र हज कमिटीचे सदस्य राहिलेले आहेत. मौलाना आझाद महामंडळ जे आहे महाराष्ट्र सरकारचं त्याचे संचालक राहिलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार या गटाचे प्रदेश सरचिटणीस सुद्धा राहिलेले आहेत ते आणि आता माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावर त्याचबरोबर आदित्यजी ठाकरे यांच्या सुद्धा नेतृत्वावर विश्वास ठेवून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत प्रवेश करण्यासाठी आलेले आहेत शिवबंधन बांधण्यासाठी आलेले आहेत. माननीय चंगेज खान यांच्याशी साहेबांची आता चर्चा झालेली आहे. या प्रसंगी आपले जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव आहेत आमचे आमदार उल्हासदादा पाटील हे उपस्थित राहिलेले आहेत सचिन भाऊ राहिलेले आहेत आमचे संजय राऊत साहेब नेते आहेत अरविंद सावंत नेते आहेत आमचे चिटणीस संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर आहेत चिटणीस वरुण सरदेसाई आहेत आपण हे सगळे मोठ्या संख्येने आलेले आहात. अजून बाहेर पण कार्यकर्ते आहेत सगळ्यांची नावं शक्य नाही घेणार तर आज गडल काढतो मी गडल काढतो पण गडल समजलं आपली वेळ येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा उद्धव साहेब तुमागे बडो हम तुम्हारे साथ है. उद्धव साहेब तुमागे बडो हम तुम्हारे साथ है. आदित्य साहेब तुमागे बडो हम तुम्हारे साथ है. मीडिया मीडियाला काय मोजकं काय बोलायचं असेल तर बोला मोजकं बोलले कुचकं येणार मागे आता शक्य आता सगळ्यांनी पुढेच यायचं. लागोपाठ पक्ष प्रवेश सुरू आहे इनकमिंग पुन्हा मोठ्याने सुरू झाले का शिवसेनेमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू झाले का लागोपाठ पक्ष प्रवेश सुरू आहे मग याचा अर्थ असा की जे आउटगोईंग आहे दोघांचा अर्थ तुम्ही बघितलं तर स्पष्ट आहे. आउटगोईंग आहे ते कशासाठी बाहेर चालले हे दिसतंय आणि इनकमिंग आहे त्याचं मला महत्व जास्त आहे ते केवळ माझ्याकडे येतात म्हणून नव्हे तर आउटगोईंग सत्तेच्या दिशेने चाललेले आहेत आणि इनकमिंग आहेत ते सत्ता आणण्याच्या दिशेने चाललेले आहेत त्याच्यामुळे मला त्यांचं महत्व आहे. आणि मी अनेकदा बोललेलो आहे काल सुद्धा आपण पाहिलं एकनाथ पवार भाजपातून सरळ आले आज चंगेज खान जे आलेले आहेत असे अनेक जण येत्या आणखी काही दिवसात येणार आहेत. त्या सगळ्यांना एकूणच राजकारणाचा जो काय आजचा खेळखंडोबा झालेला आहे नीतिमत्ता शून्य असं राजकारण झालेलं आहे हे कोणाला पटत नाहीये आणि अशी सगळी जे लढवई आहेत ही माणसं हे सगळं राजकारण गाडून टाकण्यासाठी माझ्यासोबत आपल्या शिवसेनेमध्ये येते. मी त्याच्यावरती परवा बोललेलो आहे आणि मला असं वाटतं की खूप लोकांनी त्याच्यावरती आता बोलून गोंधळ घालू नये नेमकेपणाने तो कसा सुटेल त्या दिशेने विचार करण्याची गरज आहे. उगाच म्हणजे आता कोणालाही कोणी विचारलं आणि कोणी काही बोलतंय असं त्याचा विचका करू नये नेमकेपणाने त्याच्यावरती काम करून मराठा समाजाला खरोखर न्याय हा दिला गेलाच पाहिजे ही तर मागणी आमची आहेच. आणि त्याचबरोबरीने मी परवा दसरा मेळाव्यात बोललेलो आहे
की सगळेच जसं आता धनगर पण आहेत आदिवासी थोडेसे अस्वस्थ झालेत ओबीसी समाज आहे या सगळ्यांना विश्वासात घेऊन कोणी म्हणजे अगदी मराठा समाज सुद्धा दुसऱ्याच्या कोणाच्या हक्काचं मागत नाहीये तो त्यांचा न्याय हक्क मागतोय पण तो देताना दुसऱ्याचा खेचून घेऊन त्यांना दिला जाईल असं जे काही संभ्रम निर्माण केला जातोय तो मोडायचा असेल तर मात्र लोकसभेमध्ये एक खास अधिवेशन घेऊन जी काही टक्केवारी विक्केवारी असेल ती ठेवा बाजूला पण जे जे सगळे या सोयी सवलतींपासून आरक्षणापासून वंचित आहेत न्याय हक्कापासून वंचित आहेत त्यांचा एक सर्वसमावेशक विचार केला जावा हे माझं मत आहे. जरांगी पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळेस आता तुमची भूमिका काय कारण मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींच्या शपथेवर सांगितलेले की ते आरक्षण देणारच आहे पण मग त्याच्यासाठी शपथ जरूर घ्या पण मग तुमच्याकडे मार्ग काय तो त्यांना नीट समजून सांगा ना. शपथ घेणं हा एक भावनिक प्रकार झाला पण शपथ घेऊन वेळ काढणं हा मार्ग नाहीये. जरांगे पाटलांनी 40 दिवस दिले होते त्यावेळेला शपथेला जागून त्यांनी न्याय हक्क त्यांना देण्याची गरज होती ती दिली नाहीये त्यांनी म्हणून शपथ तुम्ही घेतलीत आदर आहे पण मार्ग काय तो सांगा आणि समजून सांगा त्यांना काय आहे ते आम्हाला पण बोलू नका. जरांगे पाटलांना बोलवा मराठा समाजाचे जे सगळे लढवय्ये नेते आहेत त्यांना बोलवा आणि त्यांच्याशी बोला आणि मार्ग दाखव ना काय तो मार्ग आहे तर काढत का नाही शपथा घेण्यापेक्षा मार्ग काढून मोकळे का नाही झालं 1.5 वर्ष झालं आता बघा. आता मला असं वाटतं जास्त याच्यावरती आपण खेचत जाऊया नको. आज चंगेज खान जे आलेले आहेत तो एक महत्वाचा दिशादर्शक असा एक प्रवेश आहे आणि मी तुमच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर दिलेलंच आहे की सत्तेसाठी काही लोक तिकडे जात आहेत पण ही लोक त्यांना ते प्रकरण पटत नाहीये म्हणून सत्ता आणण्यासाठी सर्वसामान्य माणसाची आणि न्यायाची सत्ता आणण्यासाठी हे शिवसेनेसोबत येत आहे. त्यांचं स्वागत आहे आणि पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत त्यांचं स्वागत आहे पण पंतप्रधानांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सोडवावा ही माझी त्यांना विनंती आहे.